नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नाटुकला चॅनलवर। आणि सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज 1 मे आहे, आपण चित्रपटाचा पब्लिक रिव्ह्यू करतो आहे। तो चित्रपट म्हणजे मराठी चित्रपट कच्चा लिंबू हिरकणी, याचे दिग्दर्शक म्हणजे ॲक्टर, दिग्दर्शक आणि प्रोड्युसर असे आपले प्रसाद ओक यांनी हा चित्रपट निर्मित केला आहे। तो चित्रपट म्हणजे चंद्रमुखी, आणि यात अभिनय केलेला आहे अमृता खानविलकर, आदिनाथ कोठारे, मोहन आगाशे, प्राजक्ता माळी आणि बरेच असे आपल्याला कलावंत यात पाहायला मिळतील, आणि त्यातल्यासोबत मृण्मयी देशपांडे ही पण आपल्याला पाहायला मिळेल। तर चला जाणून घेऊया प्रेक्षकांकडनं की हा चित्रपट चंद्रमुखी कसा। पिक्चर छान होता, स्टोरी पण छान आहे, आणि एकंदरीत लोक कलावंतांचं जीवन याच्यावरती जे होतं ते आवडतं। अभिनयाबद्दल काय म्हणणार? अभिनय खूप सुरेख होता, नवीन कलावंतांनी सादर केलेला छान चित्रपटातली गाणी, म्युझिक छान होतं, गाणी छान होते। जे मराठी चित्रपट मी पहिल्यांदा एवढा एन्जॉय केला। किती रेटिंग द्याल? 5 पैकी 5। खूप छान आहे चंद्रमुखी हा फिल्म मराठी। अमृता खानविलकरांचा अभिनय पण खूप छान वाटला, आणि सगळ्यात जास्त आवडला अजय अतुलांचं संगीत, खूप अप्रतिम मस्त छान होता पिक्चर। खूप खूप छान आहे, मराठीमध्ये अशी पिक्चर यायला पाहिजेत। ॲक्च्युली नागपूरमध्ये कमी दाखवतात, पण खरंच खूप छान मराठी पिक्चर। किती रेटिंग द्याल चित्रपटाला? 10 पैकी 10। मस्त पिक्चर, पूर्ण मस्त, एकदम 100%, खूप छान। सेकंड पार्ट पण यावा अशा अपेक्षा। तर मित्रांनो, या होत्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया। आणि चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडतो आहे, चांगला चित्रपट आहे। आणि परत एकदा म्हणेल नागपूरमध्ये की मराठी चित्रपटाचे शो वाढवा, खूप सुंदर चित्रपट आहे, मी सुद्धा बघितलेला आहे। चित्रपटाचं संगीतही अप्रतिम आहे, अजय अतुलचं म्युझिक आहे, आणि अजय अतुलने एक गाणं गायलेलं आहे तेही खूप सुंदर आहेत। या आणि बघा। आणि चित्रपटात अभिनय अमृता खानविलकर, आदिनाथ कोठारे, मृण्मयी देशपांडे, मोहन आगाशे अशी बरेच मंडळी आहेत, त्यांनी खूप सुंदर पद्धतीने अभिनय केलेला आहे। लोककला काय असते आणि त्यांच्या मागचं जीवन कसं असतं ते या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळतील। तर या आणि बघा, या चित्रपटाला मी रेटिंग देईल 5 पैकी 4 स्टार।